मुक्री सालार मित्र परिवारा तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। दौला कुंठे यांची खंबीर साथ। अंदर जो मेरे छोटा भाई मुकरी सालार, इनके जन्मदिन के मौके पर ऐसे बहुत से जो सामाजिक काम है जो हम करने जा रहे हैं, क्यों केक नहीं काटते हुए, हार नहीं पहनते हुए एक समाज को अच्छा मैसेज देने जा रहे हैं हम, तो क्यों आने वाले दिनों के अंदर इलेक्शन, अभी तक 2 साल हुआ इलेक्शन नहीं हुए, तो हमारा जंग जागरूकता का जो काम है तो हम जनता को आह्वान करना चाहते है कि जनता अभी सोई ले, हम उनको जगाना चाहते है। क्यों आज शोलापुर के अंदर बहुत से ऐसे जो काम है जो नहीं हुए हैं, क्यों 2 साल में इलेक्शन, आज गली मोहल्ले के अंदर लोग परेशान है, आज किसके पास जाए, किसका नगर सेवक का दरवाजा खटखटाए, किसको बोले, एक आम नागरिक भी परेशान है। तो आज हम मुकरी सालार के बर्थडे पर एक मैसेज देना चाहते है कि जनता को आह्वान करना चाहते है कि जनता हमारे से जुड़ो, हम एक लड़ाई, एक पहल करना चाह रहे हैं हम के रस्ते पर उतरना, के महानगर पालिका के चुनाव अभी तक क्यों नहीं हुए, इसकी पीछे की वजह क्या है, तो इसका मकसद क्या है, तो ये वजह से हम मुकरी सालार के बर्थडे से स्टार्ट कर रहे हैं, पहल कर रहे हैं, तो रस्ते पर बैनरबाजी हुएंगी, ऐसे बहुत से जो काम है जो 16 नवंबर से स्टार्ट कर रहे हैं। आज मी मुकरी सालार आपल्या समोर माझ्या वाढदिवसानिमित्त मी एक उपक्रम राबवलेला आहे। आज शहर सोलापूरच्या महानगरपालिकेचे निवडणूक झालेले नाही, कारण जनतेला खूप त्रास होत आहे आणि काही एरिया असे आहेत परिस्थिती लय बेकार आहे, काही सांगता येत नाही, आणि डेंग्यू मलेरिया वा लागलाय आणि आजारी जे वयस्कर लोक आहेत ते आजारी पडा लागलेत। तसेच मी आज हे उपक्रम राबवतो कारण जनतेचा काय तर काय उपयोग व्हावा आणि सरकारकडनं चांगलं काम व्हावं, त्यासाठी मी सोलापूरचे महानगरपालिकेचे जे निवडणूक आहे ते लवकरात लवकर लावा, कारण जनतेला खूप त्रास होत आहे आणि तसेच हे मनाचा कारभार चालू आहे, सरकार असू दे नाहीतर किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असू दे, कारण काय माहित आहे का, जनतेला त्रास झाला तर सांगणार कुणाला, जे एरियाचा नगरसेवक असेल, कोण नेता असेल तिलाच सांगणार, आता इलेक्शन झाले नाही काय नाही, लोकांचा प्रॉब्लेम कुणा समोर जाणार आम्ही, आज काही एरियामध्ये अशी परिस्थिती आहे थांबू शकत नाही, आपण बसू शकत नाही, लोक त्या एरियामध्ये कसं राहतात कसं झोपतात ते विचार करावा, जनतेचा विचार करावा, आणि तसेच आणि मनाचा कारभार तर चालूच आहे, एक तर तुम्ही महानगरपालिकाचे सोलापूरचे इलेक्शन डिक्लेअर करावा, नाहीतर हे हुकुमशाही आहे तुमची म्हणून ते तर डिक्लेअर करावा, तेव्हा आम्हाला समाधान होईल असं आम्हाला वाटतंय। आणि जसं मी सांगितलं आज त्या पद्धतीने जर लवकरात लवकर निर्णय नाही लागलं तर मी रस्त्यावर उतरल, आंदोलन करल, मोर्चे काढल आणि बॅनरबाजी मीडियाबाजी सगळंच करणार, कारण जनतेला जर तुम्ही व्यवस्थित ठेवू शकत नाही तर मग अशी सरकार घेऊन करायचं का, आणि नगरसेवक आता 2022 ला फेब्रुवारीला डिक्लेअर व्हायला पाहिजे इलेक्शन, आतापर्यंत डिक्लेअर झालेलं नाही, मग जनतेचा विचार करणार कोण शेवटी, एक तर तुम्ही तर सांगा नाही तर जनतेसमोर येऊन आम्हाला, आम्ही तुमच्याकडे येतो आम्ही तुम्हाला विचारतो सांगतो कसं करायचं काय करायचंय, कोण जनतेकडे लक्ष देत नाही, त्यामुळेच मी आज तुमच्या समोर आलोय वेगवेगळ्या पद्धतीने, अजून ह्याच्या पुढे मी आंदोलन करल नाही तर रोडवर येईल, संघर्ष करायला भी तयार आहे मी, असं तर माझ्यावर लय संघर्ष झालाय, अजून मी करायला भी तयार आहे।